अहमदनगर जिल्ह्यातील श्रमिक नगर मधील श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या 26व्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री व्यंकटेश वरला कल्याणम सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे. श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीने 1,25,000 रुपयांमध्ये 8 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी करण्यात आला आहे. श्रमिक नगर मधील श्रमिक बालाजी मंदिराच्या 26व्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री व्यंकटेश वरला कल्याणम सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला आहे. श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीने 1,25,000 रुपयांमध्ये 8 जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आलाय. या विवाहासाठी नगर, जालना, संगमनेर, सातारा, सांगली, पुणे, जुन्नर, यवतमाळ या ठिकाणाहून वधूवर आले होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आतापर्यंत 180 सामुदायिक विवाह या ठिकाणी लावण्यात आले आहेत. पहाटे सुप्रभातम पद्मशाली पुरोहित संगमने केले जलघटाभिषेक आणि सकाळी सत्यनारायण महापूजा आणि होम हवन पुनाहुती करण्यात आली आहे. यावेळी राजूमामा जाधव, विजय कारंपुरे, रवींद्र कटारिया, कैलास गरुड, राहुल यमुल, गोरखनाथ पासकंटी, कुमारे आडेब आदी उपस्थित होते. या विवाहापूर्वी श्रमिक नगर परिसरातून भगवान बालाजी पालखी मिरवणूक वाद्यांसह काढण्यात आली आहे. मिरवणुकीमध्ये महिला भजनी मंडळी टाळ घेऊन सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री व्यंकटेश्वरला कल्याणम यासाठी बालाजी कल्याणम हॉबी टेलर्सचे राजू शेठ, प्रकाश यनगंदुल, पद्मावती कल्याणम रवी शशिकांत दंडी, लक्ष्मी कल्याणम चंद्रकांत लक्ष्मण म्याना यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून बालाजी विवाह लावला आहे. संपूर्ण परिसर श्रीमन व्यंकटरमणा गोविंद गोविंदाच्या जयघोषाने दुमदुमला होता. विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्याबाहेरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बालाजी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक मनोज दुल्लम, धनंजय जाधव, उदय कराळे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, सतीश शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहळ्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली आहे. वार्षिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विनोद म्याना, उपाध्यक्ष अशोक इपलपेल्ली, सचिव राजू यमुल, सहसचिव लक्ष्मण आकुबत्तीन, दत्तात्रय कुंटला, राजू गड्डम, कैलास लक्कम, अंबादास महेसुनी यांसह श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतला आहे. सकाळपासून सुप्रभातम जलघटाभिषेका आणि सामुदायिक विवाह, कन्यादान आणि व्यंकटेश कल्याणम यांच्या शुभोदय झालेला आहे. आज दिनांक 10 रोजी वार्षिक महोत्सवाचा ब्रह्मोत्सव श्री समीप बालाजी सामाजिक संस्थेच्या मंदिराच्या वतीने आज सकाळी ब्रह्मोत्सव हा सुरुवात झालेला आहे. आणि सकाळी प्रथमतः भगवंताची सुप्रभातम हा सुप्रभातमपासून सुरुवात करू आणि त्यानंतर भगवंताची जलघटाभिषेक हा कार्यक्रम आयोजित करून त्या जलघटाभिषेक सुरुवात झाली. आणि त्यात प्रमुख अतिथी राहुल कटारिया साहेब आणि पेशवाई आणि विजय कारंपुरे असे यांच्या प्रमुख अतिथीच्या माध्यमातून जलघटाभिषेक झालेला आहे. व त्यानंतर आपल्या होम हवन वगैरे कार्यक्रम व्यवस्थितपणे पूर्ण झालेला आहे, पूर्ण रांगोळी पूर्ण झाले. आणि त्यानंतर बालाजीच्या मिरवणूक काढून आणि त्या मिरवणुकीमध्ये बरेच संख्येने उपस्थित संख्या होती आणि बालाजीची मिरवणूक काढून त्यानंतर लग्नाच्या मंडपात बालाजी आल्यानंतर लक्ष्मी पद्मावती त्या तिथे उत्सव मूर्तीचे कल्याणम हे कार्यक्रम आयोजित झालेले आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये बालाजीच्या वतीने चंद्रकांत म्याना तसेच लक्ष्मीच्या वतीने रवी दंडी आणि आपल्या दंडी राजू दंडी असे लक्ष्मीच्या वतीने त्यांनी आयोजित करून
व त्यांचं कल्याण महाकार्य. कल्याणक म्हणजे एक बालाजीचा लग्न पद्मावती व लक्ष्मी या देवीच्या बालाजीशी लग्न झालेला आहे. हा कार्यक्रम करून त्यानंतर सामुदायिक विवाह 8 जोडपे या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेले आहे आणि या 8 जोडप्यांना सामाजिक संस्थेच्या वतीने भक्ताच्या माध्यमातून त्यांना संसार उपयोगी वस्तू व सर्व कपडे करून आणि त्या कपड्याच्या माध्यमातून सगळा सामुदायिक विवाह संपन्न झालेला आहे. व्यंकटरमणा, आज या ठिकाणी श्रमिक नगर सावेडी या भागात श्रमिक बालाजी देवस्थान या मंदिरात गेल्या 25 वर्षापासून ब्रह्मोत्सव आम्ही साजरा करत आहोत. हा 26वा वर्ष आहे. गेल्या 4 दिवसापासून ह्या श्रमिक बालाजी मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात प्रत्येक कार्यक्रम इथं होत असतो आणि आज 10/8/2019 रोजी बालाजीवरला कल्याणम म्हणजे बालाजीचं लग्न झालं. ह्या लग्नामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहून भगवान बालाजींच्या लग्नाचं पाहिलं. व त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही 100 रुपयात सामुदायिक विवाह करतो. ह्या सामुदायिक विवाहामध्ये आत्तापर्यंत आम्ही 180 लग्न केले आणि आज 8 लग्न झाले. या आत्तापर्यंत 84 लग्न झाल्या आणि या जोडप्याला आम्ही पूर्ण संसारोपयोगी वस्तू देऊन त्यांचा पूर्ण संसार उभा करून त्यांचा संसार व्यवस्थित व्हावा यासाठी बालाजीतर्फे त्यांना आशीर्वाद देतो आणि त्यांचा संसार उभा करून आत्तापर्यंत जेवढे लग्न झाले त्यांचा सर्वांचा संसार व्यवस्थित चालू आहे. इथून पुढे सुद्धा जेवढे लग्न येतील तेवढे लग्न आम्ही ह्या मंदिराच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा मोठा उत्सव होतो, या उत्सवामध्ये आम्हाला प्रत्येक भागातील महाराष्ट्रातून नव्हे तर परराज्यातून सुद्धा लोक इथं येऊन आम्हाला सहकार्य करतात. मुंबईहून येतात, औरंगाबादहून, जालना, परभणी, इकडून तिकडून बऱ्याच ठिकाणून लोक येतात आणि हा श्रमिक बालाजी एवढ्या लांबून लोक येतात. म्हणजे या श्रमिक बालाजीचं महत्त्व म्हणजे काय की हा नवसाला पावणारा बालाजी म्हणून इथं सर्व लोक इथं ह्या कार्यक्रम ब्रह्मोत्सवमध्ये सामील होऊन बालाजीचा कृपा आशीर्वाद घेतात आणि या सर्वांचे मी मनापासून श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेतर्फे सर्वांचा आभार मानतो. प्रतिनिधी अमोल काकडे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.